हेलो स्टूडेंट्स, नाउ दिस इज़ द सेकंड सेमेस्टर एंड इन सेकंड सेमेस्टर देर इज़ वन ऑफ द सब्जेक्ट इन द केमिस्ट्री इज फिजिकल एंड इनऑर्गेनिक केमिस्ट्री. फिजिकल एंड इनऑर्गेनिक केमिस्ट्रीचं जे काय पहिले चॅप्टर आहे सेकंड सेमिस्टरमध्ये, ते पहिले चॅप्टर आहे गॅशियस स्टेट. आता आपल्याला माहिती आहे, यू आर क्वाईट फॅमिलियर विथ द थ्री स्टेजेस ऑफ द सबस्टन्स. सबस्टन्स आर हॅविंग थ्री स्टेजेस, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पदार्थाच्या तीन अवस्था असतात सबस्टन्सच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या तीन जे काही स्टेट्स असतात त्याच्यामध्ये फरक काय असतो, तर यांच्यामध्ये असा फरक असतो की सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसमध्ये प्रत्येक स्टेजमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे मॉलिक्युल्समध्ये, ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे सॉलिड्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखा असल्यामुळे ते सबस्टन्स सॉलिड असतात आणि दे आर हॅविंग ए डिफिनिट साईज अँड शेप, म्हणून त्यांना एक डेफिनेट साईज आणि शेप असतो. पण जसं आपण सॉलिडला हीट देतो, से फॉर एक्झाम्पल बर्फ जो आहे, आईस, आईस हॅज ए डेफिनेट साईज अँड शेप. अँड वेन हीट द आईस, सो वॉट हॅपन्स, इट इज गेट कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड. ते लिक्विडमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्यावेळेला मग काय होतं की लिक्विड जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे लिक्विडला मग काय आहे डेफिनेट त्याची जे काही लिक्विडचा शेप राहत नाही, ज्या कंटेनरमध्ये आपण टाकतो त्याचा तो शेप ॲक्वायर करतो. आणि थर्ड स्टेट आहे, पुन्हा लिक्विडला जर आपण हीट केलं तर काय होईल, त्याच्यामध्ये पुन्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचं कमी होतात आणि दे आर गेट कन्व्हर्टेड इन टू द गॅस. आणि अशा ह्या तीन स्टेजेस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या तिसरी जी स्टेज आहे गॅशियस स्टेट, या गॅशियस स्टेटचं आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे आता हे जे गॅसेसचा जो स्टडी केला जातो तो कोणत्या संदर्भामध्ये केला जातो, द गॅसेस आर स्टडीड बाय स्टडींग द रिलेशन ऑफ दिस पी व्ही अँड टी. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या तीन गोष्टींचा इंटर रिलेशन गॅसेसच्या संदर्भात त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला आपण म्हणतो पी व्ही टी रिलेशन. आणि त्या पी व्ही टी रिलेशन एक्सप्लेन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे हे गॅसेसचे गॅस लॉज आहेत ते इंटरप्रिट केलेले गेलेले आहेत, मांडले गेलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे, तुम्हाला तुम्ही यू हॅड स्टडीड इट इन द 11th अँड 12th स्टँडर्ड, आयडियल गॅस अँड द रियल गॅस. मग आयडियल गॅस म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस म्हणजे असा गॅस की जो एक रिलेशन आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे जे गॅस इक्वेशन आहे याला आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो. हे इक्वेशन जो ऑल टेम्परेचर प्रेशरला, सगळ्या टेम्परेचर आणि सगळ्या प्रेशरला ओबे करतो, त्या गॅसला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस असं आपण म्हणतो. म्हणजे पी इज इक्वल टू प्रेशर, व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम, एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, आर इज इक्वल टू ए गॅस कॉन्स्टंट, टी इज द टेम्परेचर. म्हणजे जो गॅस पी व्ही इज इक्वल टू एन आर टी ओबे करतो ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर, त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. आणि दुसरा जो गॅस आहे त्याला आपण म्हणतो रियल गॅस. ॲक्च्युअल गॅस काय आहे, तर जो गॅस जे आहे रियल गॅस जो आहे तो जे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे, हे सगळ्या टेम्परेचर अँड प्रेशरला काय तो ओबे करत नाही आणि त्या गॅसला आपण काय म्हणतो, रियल गॅस असं आपण म्हणतो. मग आपल्याला तर बघायचं आहे आयडियल गॅस इक्वेशन, आपल्याला पी व्ही इज इक्वल टू माहिती आहे, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पुढचा काही गॅस लॉज जे आहेत मग रिय गॅसेसच्या संदर्भामध्ये, ते काही थिअरीज मांडल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जी काही पहिली थिअरी आहे तिला म्हणतो आपण कायनेटिक थिअरी ऑफ आयडियल गॅसेस. या कायनेटिक थिअरी ऑफ आयडियल गॅसेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. दिस इज द थिअरी विच एक्सप्लेन्स अस द पी व्ही टी रिलेशन. ती काय आपल्याला दाखवते, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरचं रिलेशन आपल्याला दाखवते. त्या थिअरीचा जी मांडली गेली मॅक्सवेल आणि बोल्ट्झमन नावाच्या शास्त्रज्ञांनी ही थिअरी डेव्हलप केली आणि त्याच्यानंतर मग सेल्सियस एक्सेट्रा त्यांनी त्याच्या थेरॉटिकल बेसिसवरती काही व्हेरियस वेगवेगळ्या गॅस लॉच्या आधारावर ही कायनेटिक थिअरी मांडली गेली. या कायनेटिक थिअरी जी आहे तिचे काही अझम्पशन्स आहेत, तिची काही गृहितकं आहेत, ती कशावरती अवलंबून आहेत, तर या थिअरीने काही गोष्टी अज्युम केलेल्या आहेत, मानलेल्या आहेत. तर काय काय गोष्टी मानलेल्या आहेत, सो लेट अस सी द अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे काय अझम्पशन्स आहेत ते आपल्याला आता बघायचे. तर कायनेटिक थिअरीने काय मानलेलं आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी अँड डिस्क्रीट पार्टिकल्स कॉल्ड ॲज ए मॉलिक्युल्स. गॅसमध्ये काय असतात, पार्टिकल्स असतात, टायनी पार्टिकल्स असतात, आणि किती असतात, दे आर इन लार्ज नंबर.
आणि त्यांना आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल असं आपण म्हणतो. आणि हे जे काही मॉलिक्यूल्स आहेत, मॉलिक्यूल्स ऑफ द सेम गॅस आर हॅव्हिंग एक्झॅक्टली सिमिलर सेम मास अँड सिमिलर शेप. एका एखादा एक्स गॅस समजा आपण घेतला, हे एक्स गॅसची जर आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल जर घेतली तर प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचा साईज आणि शेप कशी असते, सारखी असते. सो दिस इज द फर्स्ट अझम्पशन. नंतर दुसरं अझम्पशन काय त्याच्यामध्ये, द मॉलिक्यूल्स ऑफ द गॅस आर इन अ कॉन्स्टंट रॅन्डम मोशन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. जर गॅस आपण एखाद्या कंटेनरमध्ये जर एनक्लोज केला तर हे गॅस मॉलिक्यूल जे आहेत, हे गॅस मॉलिक्यूल्स काय आहेत, ते एका ठिकाणी थांबून राहत नाही. दे आर ऑलवेज इन रॅन्डम मोशन, म्हणजे ते ह्या डायरेक्शनने प्रवास करतील, ह्या डायरेक्शनने प्रवास करतील, या डायरेक्शन, म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ते रॅन्डम मोशनमध्ये असतात, ते एका ठिकाणी बसून राहत नाही. ते गॅस मॉलिक्यूल्स आर ऑलवेज इन रॅन्डम मोशन, हा त्याचं दुसरं अझम्पशन आहे. त्याच्यानंतर इथे आता जे काही गॅस मॉलिक्यूल जे आहेत, हे जे काही रॅन्डम मोशनमध्ये असतात, तर ते काय होतात, ते स्ट्रेट लाईनमध्ये प्रवास करतात. कुठपर्यंत ते स्ट्रेट लाईनमध्ये प्रवास करतात, अनलेस अँड अंटील दे कोलाइड्स विथ अदर गॅस मॉलिक्यूल. समजा हा एक गॅस मॉलिक्यूल आहे, हा सरळ रेषेमध्ये प्रवास करत राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत तो दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलला, गॅस मॉलिक्यूल टूला जर कोलाइड होईल, तोपर्यंत तो स्ट्रेट लाईनमध्ये प्रवास करत राहील. नंतर मात्र त्याची काय होईल, डायरेक्शन बदलेल कोलाइड झाल्यामुळे. आता तिसरं अझम्पशन आपण बघू मग याच्यामध्ये. तिसरं अझम्पशन काय आहे, द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्यूल्स आर परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे दोन गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेला काय होतील, एकमेकांशी कोलाइड होतील, एकमेकांना ठोकले जातील, बंबाड केले जातील, त्यावेळेला ते जे कोलिजन आहे त्याला इलॅस्टिक कोलिजन म्हणतात. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, द कोलिजन इन विच इफ देअर इज अ नो लॉस ऑफ एनर्जी देन दॅट कोलिजन इज कॉल्ड एज इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे ज्या वेळेला दोन गॅस मॉलिक्यूल एकमेकांशी कोलाइड होतात, टक्कर घेतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारची एनर्जी लॉस होत नाही. सो दिस काइंड ऑफ द कोलिजन इज कॉल्ड एज इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे इलॅस्टिक कोलिजन गॅस मॉलिक्यूलमध्ये असतात. पुढचं चौथं अझम्पशन काय, द प्रेशर ऑफ द गॅस इज ड्यू टू द बंबार्डमेंट ऑफ द गॅस मॉलिक्यूल्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आता एखादं कंटेनरमध्ये जर गॅस मॉलिक्यूल आपण एनक्लोज केले तर हे गॅस मॉलिक्यूल काही प्रेशर क्रिएट करतात. हा प्रेशर कसा असतो, प्रेशर पी, दॅट क्रिएटेड प्रेशर ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज ड्यू टू द बंबार्डमेंट ऑफ दिस गॅस मॉलिक्यूल विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे हे जे गॅस मॉलिक्यूल आहेत ते ज्या स्ट्रेट लाईनमध्ये ज्या वेळेला प्रवास करतात, ते ज्या वेळेला वॉलबरोबर कोलाइड होतील, आणि त्या कोलिजनमुळे काय होतं, बंबार्डमेंटमुळे काय होतं, दे क्रिएट ए प्रेशर. ते काय करतात, हा प्रेशर क्रिएट करतात. नाव नेक्स्ट प्रोसिलेट काय, द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस इन ए मेजर ऑफ ए ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल प्रेझेंट इन द सिस्टम. इन मीन्स कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता हे गॅस मॉलिक्यूल जे आहे विशिष्ट टेम्परेचरला, से 25 डिग्री टेम्परेचर आहे, तर हे गॅस मॉलिक्यूलची काय असेल, विशिष्ट कायनेटिक एनर्जी असतील. दे आर इन ऑलवेज मुवमेंट, ते मुवमेंटमध्ये असतील. ही जी काही कायनेटिक एनर्जी आहे ही कशावर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ती टेम्परेचरशी प्रोपोर्शनल असते. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढेल, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वाढेल. आणि टेम्परेचर कमी झालं तर त्याची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होईल, कमी होईल. पुढचं पॉस्युलेट, सिक्स पॉस्युलेट काय, द रिलेटिव्ह लो प्रेशर द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द लार्ज बिटवीन टू गॅस मॉलिक्यूल इज लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द मॉलिक्युलर डायमीटर. जर आपण लो प्रेशर असेल, प्रेशर खूप कमी असेल, तर काय असतं, गॅस मॉलिक्युल्समधलं जे काही इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स काय असतं, जास्त असतं कोणापेक्षा, बिटवीन द लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द मॉलिक्युलर डायमीटर. जो मॉलिक्युलचा जो डायमीटर आहे त्याच्यापेक्षा ते अंतर कसं असतं, कमी असतं. पुढची पॉस्टूल काय, द साईज ऑफ गॅस मॉलिक्यूल इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे टोटल एक गॅस आपण कंटेनर जर आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केले तर काहीतरी ते व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील. हे काही गॅस ते समजा काहीतरी आपला व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला असेल व्ही, पण जर आपण या सगळ्या गॅसच्या संदर्भामध्ये जर विचार केला आणि फक्त सिंगल गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केला, तर एका सिंगल गॅस मॉलिक्यूलने जे काही व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं असतं ते कसं असतं, निग्लिजिबल असतं, ते काही कन्सिडरेबल नसतं. सो दिस इज द अनदर पॉस्युलेट ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ द गॅसेस. आता अशा ह्या ज्या काही पॉस्युलेट आहेत त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन दिस द कायनेटिक थिअरी ऑफ गॅस जे आहे या एझम्पशन्सवरती काय आहे, डिपेंडंट आहे.
आणि नंतर मग त्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅस जे आहे त्याचं एक डेरिवेशन जे आहे ते डेरिवेशन मांडलं गेलेलं आहे, आपण ते बघू. कायनेटिक गॅस इक्वेशन, कायनेटिक थिअरी अझम्पशन्सवरून काय केलं गेलं आहे, इक्वेशन मांडलं गेलं त्याला म्हणतात कायनेटिक गॅस इक्वेशन. आता हे कायनेटिक गॅस इक्वेशन जे आहे ते बघा, त्याच्यामध्ये कायनेटिक गॅस इक्वेशन जे आहे त्याच्यासाठी आपण बघा, एक कंटेनर आपण घेतला आहे, क्युबिकल कंटेनर घेतलेला आहे, आणि ह्या क्युबिकल कंटेनरला किती 6 बाजू आहेत, त्याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे 6 बाजू असलेला क्यूब घेतला अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शनमध्ये, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, समजा आपण गॅस मॉलिक्यूल एनक्लोज केलेले, एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल समजा आपण एनक्लोज केलेले आहेत, की ज्या गॅस मॉलिक्यूलचं मास काय आहे एम आहे, आणि त्याची जे काही व्हेलॉसिटी असेल टेम्परेचरला ती यू व्हेलॉसिटीने ते समजा मूव्ह होतात, असे आपण गॅस मॉलिक्यूल जे आहेत ते एक्स वाय झेड डायरेक्शनमध्ये ते सॉरी गॅस मॉलिक्यूल आपण एनक्लोज केलेले आहे. आणि हे जे काही क्युबिकल कंटेनर आहे, या क्युबिकल कंटेनरची बाजू जी आहे त्याची लांबी आहे एल सेंटीमीटर, याला एकूण 6 बाजू असतात क्युबिकल कंटेनरला, आणि प्रत्येक बाजू कशी आहे एल सेंटीमीटर असं बाजू असलेल्या कंटेनरमध्ये आपण काय केलं आता, समजा आपण एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आता काय केले ते एनक्लोज केलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे तर एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेला आपण एनक्लोज करू तर गॅस मॉलिक्यूल्स आर ऑलवेज इन रॅन्डम मोशन, ते रॅन्डम मोशनमध्ये असतात, त्यामुळे गॅस मॉलिक्यूल काय होतात ते मूव होत राहतील. हे मूव होणारे गॅस मॉलिक्यूल जे आहेत आता ते एक्स वाय आणि झेड डायरेक्शनला ते काय होतात मूव होत असतात. आता आपण असं कन्सिडर करू, सगळे गॅस मॉलिक्यूल कन्सिडर न करता एक सिंगल गॅस मॉलिक्यूल, एक गॅस मॉलिक्यूल आपण फक्त कन्सिडर करतो आहे, आणि तो गॅस मॉलिक्यूल काय करतो आहे आता, तो आता मूव होतो आहे विथ व्हेलॉसिटी यू एक्स, हिने एक्स डायरेक्शन म्हणजे एक्स दिशेने, ही जी डायरेक्शन आहे ही एक्स डायरेक्शन आहे, या एक्स डायरेक्शनने समजा तो गॅस मॉलिक्यूल असा मूव होतो आहे असं आपण कन्सिडर करू. त्या गॅस मॉलिक्यूलची वेलॉसिटी किती आहे, यू एक्स इज द वेलॉसिटी ऑफ दॅट गॅस मॉलिक्यूल, यू एक्स वेलॉसिटीने तो गॅस मॉलिक्यूल मूव होतो आहे, आणि तो काय होतो स्ट्रेट लाईनमध्ये मूव होत राहील, आणि तो काय होईल इट बंबार्ड्स विथ द फेज ए, तो काय होणार आहे आता बाजू एला तो ठोकला जाणार आहे, कोलाइड होणार आहे. पण आता त्याच्यामध्ये मुवमेंटम ऑफ गॅस मॉलिक्यूल काय असेल, बिफोर कोलिजन, कोलिजन होण्याच्या आधी त्या गॅस मॉलिक्यूलचं मुवमेंटम काय असेल, ते मुवमेंटम काय असेल एम यू एक्स इज द मुवमेंटम ऑफ गॅस मॉलिक्यूल बिफोर कोलिजन. म्हणजे हा गॅस मॉलिक्यूल नंतर काय होईल तो कोलाइड होईल, आणि कोलाइड झाल्यानंतर काय होईल त्याचं त्याची डायरेक्शन बदलेल, म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी बदलेल, ती होईल मायनस यू एक्स. त्यावेळेला त्याचं मुवमेंटम काय होणार आहे आफ्टर कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्यूल मायनस एम यू एक्स इन अ एक्स डायरेक्शन ओनली. आपण एक्स डायरेक्शनमध्ये विचार करतो आहे आणि फक्त फेज ए बरोबर आपण काय करतो आहे विचार करतो आहे. तर बघा आता आपल्याला आता गॅस मॉलिक्यूल आपल्याला रॅन्डमली मूव्ह होतो आहे एक्स वाय झेड डायरेक्शनने, जर मूव्ह झालं तर त्याची जी काही रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे की रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असं दिली जाते, यू स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर. म्हणजे गॅस मॉलिक्यूल हा यू एक्स वाय झेड डायरेक्शनमध्ये तो कंपोनंटमध्ये तो तिघी इंडिपेंडंटली तो मूव्ह होणार आहे त्यावेळेला. आता आपण मग कन्सिडर केलं सिंगल गॅस मॉलिक्यूल, आणि सिंगल गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केल्यानंतर त्याचं मुवमेंटम जे आहे गॅस मॉलिक्यूलचं, मुवमेंटम ऑफ गॅस मॉलिक्यूल बिफोर स्ट्राईक, म्हणजे स्ट्राईक होण्याच्या आधी किती आहे आपण पाहिलं एम यू एक्स, आणि ज्यावेळेला तो कोलाइड होईल वॉल ऑफ द कंटेनर ए बाजूबरोबर ज्यावेळेला तो कोलाइड होईल त्यावेळेला त्याचं मुवमेंटम काय होईल मग मायनस एम यू एक्स. मग आपल्याला आता काय काढायचं, रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम पर मॉलिक्यूल पर सिंगल कोलिजन, एका कोलिजनमध्ये किती रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम होईल मग इनिशियल मुवमेंटम मायनस फायनल मुवमेंटम, हे जर केलं तर ते कसं काढता येईल आपल्याला एम यू एक्स मायनस मायनस एम यू एक्स जर केलं तर हे होतं आपल्याला ट्वाईस एम यू एक्स इज ए मुवमेंटम रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल पर फॉर सिंगल कोलिजन, एका कोलिजनसाठी एवढं रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम आहे. मग गॅस मॉलिक्यूल वॉल ए बरोबर हिची काही वॉल ए आहे त्याच्याबरोबर काय फक्त तो एकाच वेळेला कोलाइड होईल का, तर त्याचं दुसरं पण कोलिजन होईल किंवा नंबर ऑफ कोलिजन्स होतील. मग दुसरं कोलिजन जर त्याला करायचं असेल तर त्यावेळेला सेकंड कोलिजन करायचं असेल तर त्यावेळेला तो मॉलिक्यूल काय होईल तो बी साईडला जाईल,
तिथून बी साईडला टक्कर होईल आणि मग पुन्हा ए साईडकडे येईल. ए साईडकडनं बीकडे जाईल आणि मग पुन्हा बीकडे येईल. म्हणजे त्याला आहे यल अधिक यल, म्हणजे किती अंतर त्याला कापावं लागेल दुसऱ्या कोलिजनसाठी, त्याला अंतर कापावं लागेल 2L एवढं डिस्टन्स त्याला काय करावं लागेल, कापावं लागेल. मग हे 2L डिस्टन्स त्याला कापावं लागेल, सेंटीमीटर एवढं डिस्टन्स त्याला कापावं लागेल, आणि त्यासाठी त्या मॉलिक्युलला किती वेळ लागणार आहे, 2L अपॉन UX, कारण UX याची वेलॉसिटी, एवढे सेकंड्स त्याला लागणार आहेत. दुसऱ्या शब्दात काय म्हणायचं आहे, तर आपल्याला इन अदर वर्ड्स आपण काय म्हणू शकतो, अदर वर्ड्स द नंबर ऑफ कोलिजन्स ऑफ ए फेस ए विच मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस इट रिक्वायर्स, किती वेळ लागेल बघ त्याला, किती, इट रिक्वायर्स 2L अपॉन UX सेकंड्स एवढे लागतील. पण जर आपल्याला मॉलिक्युलचं एक्सपिरियन्स किती कोलिजन एकूण होतील पर सेकंदाला, तर ते होतील मग पर एका सेकंदाला किती कोलिजन होतील, UX अपॉन 2L आर द नंबर ऑफ कोलिजन ऑफ ए सिंगल गॅस मॉलिक्यूल विथ फेस ए पर सेकंद, UX अपॉन 2L कोलिजन त्याचे होतात. हे UX अपॉन 2L कोलिजन आपल्याला इथं झाले. आता आपण बघू, आता रेट ऑफ चेंज मोमेंटम पर सेकंड ड्यू टू द, आता एवढे कोलिजन जर होतील तर त्यावेळेला देखील रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम होईल. मग हा रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम आपण कसा दिला जाईल, मग फेस ए बरोबर ती टोटल रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम पर सेकंड ड्यू टू द UX अपॉन 2 कोलिजन्स विथ फेस ए कसं दिलं जाईल, ट्वाईस MUX आपला रेट ऑफ चेंज ऑफ, ट्वाईस MUX सिंगल गॅस मॉलिक्यूल इनटू काय होईल, मग UX अपॉन 2L एवढे कोलिजन होतील. हा 2-2 काय होईल याच्यामधला, जे 2-2 बिकम्स कॅन्सल आउट आणि मग टोटल रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम जे आहे पर सेकंद ड्यू टू द UX अपॉन 2L कोलिजन, तो रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम कशाने दिला जाईल, मग MUX स्क्वेअर अपॉन L. हे इक्वेशन जर आपण दिलं तर काय होतं, MUX स्क्वेअर अपॉन L, म्हणजे बाजू A बरोबर ज्या वेळेला एका सेकंदाला जेव 2UX अपॉन 2L कोलिजनसाठी रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम काय आहे, MUX स्क्वेअर अपॉन L. हे फक्त आहे एका सिंगल गॅस मॉलिक्यूलचं विथ फेस ए इन ए एक्स डायरेक्शन, आणि विथ फेस ए त्याचबरोबर तो मॉलिक्यूल काय होणार आहे, फेस बी बाजू बी बरोबर देखील कोलाइड होणार आहे. म्हणजे त्यावेळेला देखील काय तेवढंच मुवमेंटम असेल बाजू बी बरोबर, ते मुवमेंटम पण किती असेल मग आपल्याला, तेवढंच असेल, ते देखील असेल MUX स्क्वेअर अपॉन L बाजू बी बरोबरही असेल. मग आता ज्या वेळेला मॉलिक्यूल आहे गॅस मॉलिक्यूल, तो बाजू ए आणि बाजू बी बरोबर कोलाइड होईल, त्यावेळेला टोटल रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम आपल्याला कसं देता येईल, मग MUX हे ए साईड बरोबर आणि MUX हे बी साईड बरोबर दोघांची जर बेरीज केली तर काय येईल, ते ट्वाईस MUX स्क्वेअर अपॉन L काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए सिंगल गॅस मॉलिक्यूल वेन इट कोलाइड्स विथ फेस ए अँड बी इन ए एक्स डायरेक्शन. ए अँड बी बाजूला ज्यावेळेला तो एक्स डायरेक्शन होईल त्यावेळेला हे दिलं जातं अशा प्रकारे ह्या इक्वेशनच्या सहाय्याने. पण आत गॅस मॉलिक्यूल फक्त मग एक्स दिसेलाच तो कोलाइड होणार आहे का, नाही, तर तो वाय ॲक्सिस, म्हणजे वाय ॲक्सिसलाही त्याच्या फेजेसला कोलाइड होईल आणि झेड ॲक्सिसला देखील काय होईल, कोलाइड होईल. मग त्यांचं त्या करस्पॉन्डिंग डायरेक्शन्समध्ये देखील रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम काय असेल, हे एक्स डायरेक्शनने आपण काढलं तर मग वाय डायरेक्शनने काय होईल, ट्वाईस MUY स्क्वेअर अपॉन L. तसंच झेड डायरेक्शनने काय होईल, ट्वाईस MUZ स्क्वेअर अपॉन L. अशा प्रकारे ह्या सगळ्या दिशांना तो काय होईल, तर त्याचं रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम आपल्याला असेल. मग आपल्याला काय आता काढता येईल याच्यावरून, द टोटल रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम ऑफ ए सिंगल गॅस मॉलिक्यूल पर सेकंड अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शन जे आहे ते कसं काढता येईल आपल्याला, पर मॉलिक्यूल पर सेकंड कसं काढता येईल, बघ ट्वाईस MUX स्क्वेअर अपॉन L अधिक MUY स्क्वेअर अपॉन L
प्लस ट्वाइस एम यू झेड स्क्वेअर अपॉन एल. इक्वेशन ने आपण काढू शकतो. इक्वेशन सिंपली काय केलं, ट्वाइस एम अपॉन एल हा कॉमन आहे, तो कॉमन जर काढला तर कंसामध्ये शिल्लक राहील यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर. आणि आपल्याला मग माहिती आहे सुरुवातीला इक्वेशन पाहिलेलं आहे यू एक्स स्क्वेअर यू वाय स्क्वेअर आणि यू झेड स्क्वेअर इज इक्वल टू काय, यू स्क्वेअर. हे काय होतं, यू स्क्वेअर इज इक्वल टू यू ए स्क्वेअर. हे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आहे, म्हणून इक्वेशन काय होईल मग, देअरफॉर इट टोटल रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए गॅस मॉलिक्यूल काय होईल मग, आपल्याला इथे काय होईल, रेट ऑफ ट्वाईस एम यू स्क्वेअर अपॉन एल इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए सिंगल गॅस मॉलिक्यूल पर सेकंड अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शन. पण आता आपल्याला माहिती आहे आपण फक्त सिंगल गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केलं आहे, पण याच्यामध्ये काय आहेत, आपल्याला आता सिंगल गॅस मॉलिक्यूल नाही तर नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स आहेत. किती गॅस मॉलिक्यूल्स आहेत, त्याच्यामध्ये एन डॅश गॅस मॉलिक्यूल्स आपण घेतलेले आहेत. एन डॅश गॅस मॉलिक्यूलचे इक्वेशन किती होतील आपल्याला, त्याला फक्त या इक्वेशनला एन डॅशने जर मल्टीप्लाय केलं तर ते इक्वेशन आपल्याला मिळेल मग, म्हणून एन डॅश रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर मॉलिक्यूल पर एन डॅश मोल्स जे होईल ते इक्वेशन झालं मग, ट्वाईस एम एन डॅश यू स्क्वेअर अपॉन एल एवढे इक्वेशन मॉलिक्यूल. पण आपल्याला माहिती आहे फोर्सची डेफिनेशन काय, फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तर हे आहे, म्हणजे मग काय होईल, एफ इज इक्वल टू ट्वाईस एम एन डॅश यू स्क्वेअर अपॉन एल. हे इक्वेशन आपल्याला मिळालं फोर्स इज इक्वल टू. पण आता आपल्याला एक गोष्ट अजून माहिती आहे काय, की प्रेशर इज इक्वल टू काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स आपल्याला माहिती आहे, फोर्स म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो मग, आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स आपल्याला माहिती, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट काय, ट्वाईस एम एन डॅश यू स्क्वेअर अपॉन एल हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट आहे. आणि पी इज इक्वल टू एफ अपॉन एरिया काय, क्युबिकल कंटेनर आहे त्याला सहा बाजू असतात, बाजू वर्ग हा त्याचा एरिया असतो, म्हणून आपण काय शिकू शकतो, सिक्स एल स्क्वेअर आपण असं लिहू शकतो, सिक्स एल स्क्वेअर. आणि हे जर सॉल्व केलं तर काय होईल, एल गुणिले एल स्क्वेअर एल क्यूब होईल, म्हणून पी इज इक्वल टू ट्वाईस एम एन डॅश यू स्क्वेअर अपॉन सिक्स एल क्यूब. हे इक्वेशन काय झालं, सिक्स एल क्यूब हा झालं प्रेशर पी इज इक्वल टू, हे प्रेशर पी इज इक्वल टू आपण कॅल्क्युलेट केलं. आता पुढे बघू आपण, आता प्रेशर पी इज इक्वल टू एल क्यूब झालं आणि ते इक्वेशन आपल्याला मिळालं सिक्स एल क्यूब. बघा इथं असं इक्वेशन हे आपल्याला मिळालेलं आहे. आता हे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये याचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं, टू इन टू डिवायडेड बाय सिक्स आहे म्हणून बे एक बे बेत्रिक सहा म्हणजे वन बाय थ्री. इक्वेशन काय झालं मग, वन पी इज इक्वल टू वन बाय थ्री एम एन डॅश यू स्क्वेअर. आता इथं एल क्यूब जो आहे हा एल क्यूब म्हणजे काय, एल क्यूब म्हणजे वॉल्यूम, कारण एल इज द साईड ऑफ द क्यूब आहे, म्हणून तीन साईड आपण क्यूब सेंटीमीटर क्यूब जसं आपण वॉल्यूम मोजतो तसं एल क्यूब काय आहे, वॉल्यूम आहे, म्हणून त्याला आपण इक्वेशनमध्ये लिहितलं वन थर्ड एम एन डॅश स्क्वेअर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय व्ही. हा व्ही या बाजूला आणला तर इक्वेशन झालं पी व्ही इज इक्वल टू वन थर्ड एम एन डॅश यू स्क्वेअर. अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज ए कायनेटिक गॅस इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय म्हणतो, कायनेटिक गॅस इक्वेशन असं म्हणतो. पी व्ही इज इक्वल टू वन थर्ड एम एन डॅश यू स्क्वेअर इज ए कायनेटिक गॅस इक्वेशन. अशा प्रकारे हे कायनेटिक गॅस इक्वेशन आपण डिराईव्ह केलं. या कायनेटिक गॅस इक्वेशनमध्ये पी इज द प्रेशर, व्ही इज द व्हॉल्यूम, एम इज द मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल, एन डॅश इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मॉलिक्यूल्स अँड यू स्क्वेअर इज द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ दॅट दोज गॅस मॉलिक्यूल्स. हे अशा प्रकारे आपण कायनेटिक गॅस इक्वेशन हे डिराईव्ह केलेलं आहे. आणि ह्या कायनेटिक गॅस इक्वेशनवरून मग आपल्याला काय केलं जातं, वेगवेगळ्या जे प्रकारचे गॅस लॉज आहेत ते गॅस लॉज आपण डिराईव्ह करता येऊ शकतात. पुढच्या पिरियडमध्ये मग आपण त्या वेगवेगळ्या प्रकारचे गॅस लॉज आहेत ते डिराईव्ह करू. लेक्चर बघा, काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा, कॉमेंटमध्ये तुमचं नाव टाका. तुमचं नाव टाकल्यामुळे अटेंडन्स लावली जाणार आहे आणि अटेंडन्सचे मार्कांवरती परिणाम होतो आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे लेक्चर पूर्ण बघा, काही शंका असतील व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा.
सुरक्षित रहा, मास्क लावून जा, सार्वजनिक ठिकाणी फिरू नका, मास्क लावा. थँक्यू.